या संपूर्ण स्थूल वचनामध्ये तुम्ही लहान असताना किंवा आताही मोठे झालात तरी सुद्धा कार्टून्स नेहमी सगळ्यांचा आवडीचा विषय आहे. बहा काय असं वाटत असतं. या संपूर्ण धड्यामध्ये लेखकांनी व्यंगचित्र किंवा हास्यचित्रातील मुलं कशी असतात. आता हास्यचित्र म्हणजे नक्की काय किंवा व्यंगचित्र म्हणजे नक्की काय आणि ती कशी वाचायची असतात. आता तुम्ही म्हणाल व्यंगचित्र किंवा जे कार्टून असतात ते कधी वाचायचे असतात का, पण त्यातच एक वेगळी गमतीशीर त्या हास्यचित्राबद्दल आणि त्या व्यंगचित्राबद्दल लेखकाने गमतीशीर विचार या धड्यामध्ये मांडलेले आहेत, या स्थूल वाचनामध्ये मांडलेले आहेत की एकंदरीत हास्यचित्र आणि व्यंगचित्र याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे भेद आहेत. आणि आतापर्यंत फक्त आपण हास्यचित्र किंवा व्यंगचित्र म्हणजे कार्टून असंच समजत आलो होतो, पण त्यातील नक्की फरक काय आहे हे लेखकांनी या धड्यातून सांगितलेलं आहे. आपण रोजच्या जीवनामध्ये कार्टून्स पाहतो आणि ती आपल्याला खूप जवळची आणि आपल्या इतक्या सवयीची झालेली असतात की कार्टून ऐवजी तुम्हाला जर कुठलं व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण विचारात पडतो की हास्यचित्र म्हणजे नक्की काय असेल किंवा व्यंगचित्र म्हणजे नक्की काय असेल, कारण की आपण ती सहजा पाहत नाही. पण जर पूर्वीच्या म्हणजे व्यंगचित्र आणि हास्यचित्र हे पूर्वापासून हॅलो ऐकायला येते ना. हो हा, हास्यचित्र आणि व्यंगचित्र हे फार पूर्वीपासूनच आहेत. अगदी एक 15-20 वर्षापूर्वी गेलात तुम्ही तर मालगुडी डेज म्हणून सुद्धा एक व्यंगचित्रावरती एक सिरियल होती ज्याच्यामध्ये व्यंगचित्र आणि त्याच्यामधला संवाद असा कार्यक्रम होता. म्हणजे पहिल्या वेळी अगदी खूप सुरुवातीला कार्टून हा प्रकार नव्हता, पण हास्यचित्र किंवा व्यंगचित्र याच्यावरती बऱ्याच मालिका निघालेल्या होत्या. आता आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रीप कार्टून्स म्हणजे चित्र मालिका. त्या कार्टून्स मध्ये काहीतरी प्राण्यांसारखं किंवा इतर कॅरेक्टर दिलेले असतात जे आपण पाहतो आणि त्यातून चित्रांच्या रूपात आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यातलं त्या कार्टून मधलं चिंटू हे सर्वात महत्वाचे असे उदाहरण चित्राच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला तरी सांगत असत किंवा बोलत असत, त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते किंवा त्यांच्या संवादातून आपल्याला वेगळं काहीतरी हास्य निर्माण गंमत गमतीशीर असं काही ना काही हास्य निर्माण होत असतं. कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं आणि ते पाहिल्यानंतर आपल्याला हसू येतं असं हे हास्य चित्र असतं. जे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला गमतीशीर मजा येते किंवा हसायला येतं त्याला हास्य चित्र असं म्हटलं जात. हास्य चित्र म्हणजे काय असं जर आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगता येईल का? प्रत्येकाचं हास्य चित्राकडे बघण्याचा विचार किंवा दृष्टिकोन वेगवेगळ्या पद्धतीचा असू शकतं. कोणी सांगेल वेडेवाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून, कुणी म्हणेल एखादा जोक कुणी सांगितलं असेल तर ते झालं कार्टून, किंवा त्यातला एक माणूस असतो तो दुसऱ्याला बोलतो ते आपण वाचलं की आपल्याला हसू येतं असं प्रत्येकाची कार्टून किंवा हास्य चित्राची व्याख्या ही वेगवेगळी असू शकते. हे सगळं बोलणं जर बाजूला ठेवलं तर आपल्याला हास्य चित्राची नेमकी व्याख्या करायची झाल्यास ती कशी करता येईल तर सफाईदार रेषाने काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्य चित्र. आता नेमकी हास्य चित्राची वैशिष्ट्य काय असू शकतात, आपल्याला हसू येत ते पाहिलं हास्य चित्र पाहिलं की आपल्याला हसू येत, आणि व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढचा टप्पा
म्हणजेच व्यंगचित्र. व्यंगचित्र सुद्धा आपल्याला हसवतं, पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसू येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय आणखीन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. त्या व्यंगचित्रातून अनेक विषय मांडलेले असतात. आपण जर त्या चित्रापाशी चित्राकडे व्यवस्थित निरीक्षण केलं, त्या व्यंगचित्राचं जर व्यवस्थित निरीक्षण केलं, तर त्यातून आपल्याला गमतीदारपणे मांडलेले विचार आपल्या लक्षात येतात. आता हास्यचित्र आणि व्यंगचित्र याचे वेगवेगळे प्रकार लेखकांनी या धड्यामधून सांगितलेले आहेत. मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही, तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं, कारण की ती इतक्या शिफाईदारपणे काढली गेली पाहिजे की त्यातून विनोद निर्माण झाला पाहिजे. अशी जी चित्र काढायची असतात त्यामुळे ती काढणं मोठं प्लीज कुणी रेघोट्या ओढू नका त्या ह्याच्यामध्ये. हास्यचित्रामध्ये जी मुलं असतात त्यांची चित्र काढणं ही फार अवघड असतात. का अवघड असतात तर तुम्ही काढून पहा, तेव्हा लक्षात येईल. कारण की लहान मुलांची चित्र आकाराने लहान काढलं, थोडस लहान वाटणारं मूल काढलं, एखादा उंच माणूस काढला तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का? छे, मग दाढी मिशा नसल्या की होईल का चित्रातला पोरग? नाही बुवा, तसंही होणार नाही. त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरग? चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्याला या अडचणी लक्षात येतात. म्हणजे हास्य चित्रातलं चित्र काढायचं असेल तर लहान मुलगा हा लहान वाटावा याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. तर म्हणजे त्याचे कपडे, त्याचा चेहऱ्यावरील भाव, या सगळ्या गोष्टी त्या चित्रातून काढता आल्या पाहिजेल. मोठ्या माणसांकडे आणि मुलांकडे आपण बारकाईने पाहिलेलंच नाही हेही आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. आणि इथेच व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येईल. आपण चित्र पाहतर म्हणू शकतो हे तर खूप सोपं आहे, तर असंही काढू शकतो तसंही काढू शकतो, पण मुळात काढताना त्या गोष्टी किंवा ते बारकावे आपल्याला नीटसे काढता येतात का हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला कळतं की व्यंगचित्रकाराचं कौशल्य किती चांगलं असतं. मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं, पण व्यंगचित्रातलं मूल हे मुलासारखं दिसणं हे सर्वात कठीण. सर्वात कठीण काम आहे. तुम्ही टीव्ही वरती किंवा कशामध्ये अशी व्यंगचित्र पाहिलेत का कधी? कोणी बघितलेत का व्यंगचित्र? हॅलो, कोणी बघितलीत का कधी व्यंगचित्र? कोणीच नाही बघितली. हो मॅडम बघितली. कशात पाहिलीये? बघितली न्यूजपेपर. पाहिले कधी पेपर मध्ये? पुस्तकांमध्ये. कुठल्या पुस्तकांमध्ये असतात पेपरामध्ये येतात? कधी वाचता का ती व्यंगचित्र किंवा त्यातून जोक निर्माण होतो असं काही वाचलेलं आहे का कधी कोणी? कोणी वाचलीत का व्यंगचित्र? कधी कधी काही पेपर मध्ये येतात त्याच्यावर दोघांमधला संवाद असतो, एखादं व्यंग असलेलं चित्र काढलेलं असत, बरोबर की नाही? त्याच्याबरोबर एखाद्या चार पाच ओळी किंवा एखादा जोक लिहिलेला असतो, त्यातून एक वेगळं हास्य निर्माण होतं असं चित्र काढलेलं असतो, किंवा एखाद्या विषयावर आधारित ते व्यंगचित्र काढलेलं असतं. बऱ्याच मासिकातून, दिवाळीचे मासिक असतात त्याच्यामध्ये सुद्धा व्यंगचित्राची काही पुस्तकं असतात. बऱ्यापैकी जास्तीत जास्त प्रमाणावर सामना पेपरमध्ये जास्त, म्हणजे पहिल्या दुसऱ्या पानावरती व्यंगचित्र काढलेली असतात, किंवा एखाद्या विषयावर आधारित
त्यांनी दिलेलं असतं, कधी पाहिलंय का पेपर मध्ये? हो आपल्या अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये सुद्धा व्यंगचित्र किंवा हास्य चित्रांचा वापर केलेला असतो, जेणेकरून ते पुस्तक जास्त आकर्षित वाटावं मुलांना, अभ्यास अवघड वाटू नये. आता अवघड वाटण्यापैकी कुठलं असतो? एकतर विज्ञान म्हणा, गणित म्हणा, ह्या पुस्तकांमध्ये सुद्धा काही चित्र असतात. तसं गणिताचा आणि चित्राचा काही एक संबंध नसतो, पण तरी सुद्धा त्या गणिताच्या पुस्तकांमध्ये काही चित्र दिलेली असतात. जसं या पेज वरती पण बघा, पहिल्या चित्रामध्ये एक लहान मुलगी दाखवलेली आहे आणि ती छोट्याशा रोपट्याला पाणी घालते, पण त्या रोपट्याला कशाने पाणी घालते? ती दुधाच्या बॉटलने. बरोबर की नाही? म्हणजे तिथे मापाचं प्रमाण आलेलं आहे. जर आपण नीट निरीक्षण केलं त्या चित्रांची आपल्या पुस्तकांमध्ये दिलेलं, तर त्यातून काही ना काही संदेश किंवा मजकूर दिलेला असतो जो आपल्या त्या अभ्यासाशी रिलेटेड असतो. बरोबर की नाही? आता श्री द फडणवीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकारांच्या चित्रांची शाळेतल्या चौथी पाचवीच्या गणिताच्या पुस्तकात फडणीसांची हास्य चित्र होती, ती पाहताना गणिताचा गणिताविषयीची जी भीती आहे ती कमी झाली होती मुलांची. कारण की लहान मुलांना डायरेक्ट अचानकपणे नवीन काही विषय आले की थोडे भीती वाटते की हे कसं असेल, ते आपल्याला येईल की नाही, आणि त्याची भीती घालवण्यासाठी अशी वेगवेगळ्या प्रकारची चित्रे आपल्या पुस्तकांमध्ये घातलेली असतात. त्यांचं हे हास्य चित्र पहा, जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात असा आपला समज असतो, पण या चित्रामध्ये ती फ्रॉक घातलेली लहान मुलगी बाळाला जसं दूध पाजतात त्याप्रमाणे ती लहान त्या लहानशा रोपट्याला पाणी घालत आहे, आणि ते पण किती काळजीपूर्वक की पाणी कुठेही फुकट जाऊ नये, व्यर्थ जाऊ नये म्हणून ती दुधाच्या बाटलीने ते पाणी घालत आहे. श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्वाचे हास्य चित्रकार होते. त्यांची रेषा ही फडणीसांच्या रेषेच्या अगदी उलट नाजूक आणि लवचिक अशी त्यांच्या या हास्य चित्रात पहा. आता पहिल्या हास्य चित्रांमध्ये जे ज्येष्ठ व्यंग्य चित्रकार होते त्यांनी त्यांच्या चित्रातलं त्यांचं जर चित्र पाहिलं आपण, तर त्यांनी सगळं म्हणजे ती फ्रॉक घातलेली मुलगी हे जर काढलेले ते कसं एकदम ठळक अशा रेषांमध्ये काढलेले आहेत, आणि त्याच्याच विरुद्ध खालती जोशींचं जे चित्र आहे, हास्य चित्र आहे, त्याच्यामध्ये जे फोटो आहेत बघा, ते एकदम बारीक किंवा फुसट अशा रेषांमधून काढलेले आहेत. त्यातला पहिला फोटो जर आपण बघितलं तर तो एका लहान मुलाचा आहे, आणि ते मूल कसं आहे, रांगणार आहे, हे आपल्याला त्या फोटोकडे बघून कळतंय. बरोबर की नाही? आणि त्याशिवाय त्या रांगणाऱ्या मुलाबरोबरच त्यांनी आणखीन एक दुसऱ्या फोटोमध्ये देवाला फूल वाहणारा मुलगा दाखवला आहे, पण तो मुलगा जो दुसरा मुलगा दाखवला आहे तो पहिल्या मुलापेक्षा जरा मोठा आहे, कारण पहिल्या मुल हे रांगणार मुल आहे, त्या बाळापेक्षाही मोठा मुलगा बाजूच्या चित्रामध्ये. हे आपल्याला चित्र पाहिल्यावरती बरोबर समजून येतो आणि दोन्ही चित्रामध्ये हाच फरक आपल्याला कळतो. पण चित्रात हुबेहूब काढण्याचा प्रयत्न असतो, तर हास्य चित्रात विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो तशीची चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते. आता पहिल्या चित्रामध्ये जर तुम्ही बघितला, त्यांनी एक मजकूर सुद्धा दिलेला आहे. कि काय मजकूर दिलेला आहे? अख्खा भारत बंद असला तरी आम्ही बुवा उघडेच असतो. म्हणजे भारत जरी बंद असला तरी आम्ही कुठल्याही प्रकारचे वस्त्र न घालतो, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचे कपडे घातलेले नाही. त्यातून एक वेगळा विनोद निर्माण झालेला आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये जे फूल मुलगा दाखवलेला आहे त्याच्यामध्ये देवाला आपण नेहमी बागेतली किंवा झाडांची फुलं वाहत असतो, पण त्या मुलाला बागेतलं फुलच मिळालं नाही, म्हणून त्याने बॅडमिंटन खेळतो त्यातलं फूल देवाला वाहिलेलं आहे.
इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? हो दोन्ही दोन्ही चित्रांमधला फरक आणि पहिल्या चित्रामधला फरक. पहिलं चित्र हे रंगीत दाखवलेलं आहे, ठळक रेषांनी काढलेलं दाखवलंय, आणि पुढची जी खालची दोन चित्र आहेत ती पुसट बारीक अशा रेषांनी काढलेली आहेत. हे दोन्ही व्यंगचित्रकारांचं चित्र काढण्याची पद्धती ही वेगवेगळी आहे. डेव्हिड लँगडन या अमेरिकन व्यंगचित्राची ही चित्र पहा. पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे आणि हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो की तो गल्ला फोडून पैसे काढताय. त्याच्याच बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला बघा, एक लहान मुलगा रडताना दिसत आहे. पहिल्या चित्रामध्ये तो मुलगा गल्ला फोडतोय हे आपल्या त्याच्या चेहऱ्याच्या हावभावावरून आपल्याला कळते. त्याच्या हातामध्ये काठी आहे, सुरी आहे, त्याच्या हातामध्ये गल्ला आहे आणि त्याचा चेहऱ्यावरचे भाव तसे आहेत की तो गल्ला फोडून पैसे काढतोय. पण दुसऱ्या चित्रामध्ये एक लहान मूल दाखवलेलं आहे, पण त्या चित्राकडे बघितल्यानंतर पहिलं लक्ष कुठे जात कोण सांगेल? त्या गल्ला फोडणाऱ्या मुलाच्या बाजूला आणखीन एक लहान मुलाचं चित्र आहे. ते चित्र पाहता क्षणी आपल्याला काय दिसतं पहिल्यांदा? मॅडम त्याला पिन टोचलेली आहे ना वाटत. पहिल्यांदा पिणेकडे लक्ष जाते का? नाही, तो रडतोय पहिल्या असं वाटते. हा, कारण की त्या चित्राकडे पहिल्यांदा पाहिल्यानंतर त्याच्या तोंडावरती मोठ काळा रंगाचं वर्तुळ हे दिसत, याच्यावरून आपल्याला कळतं की तो खूप मोठ्याने रडतोय. लहान मुलं काही ना काही कारणाने रडतच असतात, बरोबर की नाही? पण तेच चित्र आपण जर आणखीन निरीक्षण देऊन बारीक निरीक्षणने जर पाहिलं तर आपल्याला कळून येतं की त्याच्या पॅन्टीला सेफ्टी पिन लागलेली आहे आणि कदाचित ती सेफ्टी पिन त्याला टोचत असावी म्हणून तो रडतोय, बरोबर की नाही? मग त्याने भोकाड कशासाठी पसरलेला आहे? त्याला ते सेफ्टी पिन लागलेली असल्यामुळे त्याने तो मोठ्याने रडत आहे आपल्याला कळून येते. म्हणजे त्याच्या चेहऱ्याच्या हावभावावरून त्याला ती पिन टोचल्यामुळे तो रडत असावं हे आपल्याला कळून येतो. कारण मुलांच्या रडण्याला काहीतरी कारण असतं. इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत बघा, कसे काढलेले आहेत. दोन्ही हातपाय त्याने सोडलेले आहेत, हात पण मस्तपैकी सोडलेले आहेत आणि तो खूप मोठ्याने रडत आहे. त्याला जास्त त्रास होतोय अशा प्रकारे ते व्यंगचित्र काढलेलं आहे. आणि त्याच्याच बाजूच्या पहिल्या चित्रामध्ये त्या मुलाच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेसवर म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव याच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला कळतं की त्याला तो गल्ला फोडायचा आहे. एक मिनिट थांबा, मी पुढचा पेज शेअर करते. आता बघा, नक्की लहान मुलं लहान कशी दिसतात चित्रामध्ये आणि त्याचं नेमकं गुपित काय असतं हे जर आपल्याला पाहायचं असेल किंवा समजून घ्यायचं असेल तर ज्या व्यंगचित्रामध्ये मोठा माणूस आणि लहान माणूस ही दोन्ही एकत्र काढलेली चित्र असतात ती जर बघितलं, त्या चित्राचं निरीक्षण केलं तर आपल्याला पटकन कळून येतं की लहान मूल लहान दिसावं त्यासाठी नेमकं काय केलेलं असतं. आता ह्या चित्रामध्ये हे जे व्यंगचित्र आहे हे व्यंगचित्र जागतिक दर्जाचे जे व्यंगचित्रकार आहे आर के लक्ष्मण यांचं हे व्यंगचित्र आहेत की
खेड्यात तुम्ही पाहाल तर तिथे केस कापण्यासाठी कोण सलून मध्ये जात नाही, तर दारादारामध्ये जो नावी येतो तोच लहान मुलांचे केस कापत असतो. मग या चित्रामध्ये एक मोठा माणूस दाखवलेला आहे आणि एक लहान लहान मुलगा दाखवलेला आहे. त्या लहान मुलाला जमिनीवर बसून त्याचे केस कापले जातात, बरोबर की नाही? पण तो माणूस कसा बसलाय बघा, पायावरती पाय थोडे उंच करून, टाचा उंच करून तो त्या मुलाला म्हणजे त्या तो मुलगा आणि तो मोठा माणूस या दोघांचं चित्र जे काढलेलं आहे त्याच्यामध्ये किती फरक दिसतोय बघा. तो माणूस कसा बसलाय, त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे आणि उत्साहाचे भाव, आणि तो लहान मुलगा आहे तो एकदम कंटाळलेला आहे आणि वैतागलेला आहे. त्याचे पाय, नाक, डोळे याच्यामध्ये, त्या दोघांच्या कान, पाय, हात, नाक, डोळे याच्यामध्ये बराच फरक आहे, ज्यामुळे हा माणूस मोठा वाटतो आणि ते जो केस कापून घेणारा मुलगा आहे हा लहान वाटतो. म्हणजे त्या दोघांमधला फरक आपल्याला पटकन कळतो. आकाराने लहान मोठे पण आहेच, पण त्याच्याशिवाय अधिक काय आहे त्या चित्रामध्ये? आणखीन काय दिसत, काय वाटत, कशावरून वाटत की तो मोठा माणूस, मोठ्या माणसाचं चित्र आणि ते लहान मुलाचं चित्र आहे? कोण सांगेल? हॅलो, मोठ्या माणसाला कोण सांगेल? हा, मोठ्या माणसाला दाढ्यामेशा दाखवलेत आणि लहान मूल कसं दाखवलेलं आहे? त्याच्या हातात एक पुस्तक आहे. आणि त्याला दाढी मिशी नाहीये. हा, पण ते दाखवताना आकाराने सुद्धा कसं दाखवलेलं आहे, लहान दाखवलेलं आहे. आणि जो मोठा माणूस आहे तो आकारानेही मोठा दाखवलेला आहे आणि धड दाकर म्हणजे अगदी धिपाट असा दाखवलाय. पण लहान, ते लहान मुलं एकदम काटकुळी असं दाखवलेलं आहे, बरोबर? कारण याच्यावरून आपल्याला कळेल की हा मोठा माणूस आणि हा लहान मुलगा आहे करून. आणखीन अशा जसं जसं पुढे जात झालं, म्हणजे जसं आणखीन पुढे पुढे होत चाललं तसं व्यंगचित्राचा प्रकार सुद्धा थोडाफार बदलत गेलेला आहे. काही पुस्तकांमध्ये किंवा तुम्ही जर काही मासिक बघितलं तर त्याच्यामध्ये चित्रमालिका कशी असते त्या पद्धतीचं व्यंगचित्र असतं आणि त्यांचे संवाद असतात, ज्याला तुम्ही कॉमिक्स बुक म्हणता, बरोबर की नाही? त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर काही कार्टून्स काढलेले असतात आणि त्यांच्यामधले संवाद दाखवलेले असतात, असतात ना? कोण वाचता का तसले पुस्तक? हॅलो, कोण वाचत का तशी पुस्तक? नाही वाचत. इथे आपल्याला हा फरक आपल्याला दिसतो बघा या पुढच्या काही चित्रांमध्ये. पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाहीये. त्याने काय विचारलंय, पप्पा नदीचं पाणी कुठे जातो? आता त्याच्या वडिलांनाही नक्की कळलं नाहीये की नेमका त्याने काय प्रश्न विचारलेला आहे. नदीचं पाणी कुठे जातं म्हणजे नदीचं पाणी वाहत वाहत कुठे जातं, कुठे जातं नदीचं पाणी वाहत वाहत? समुद्रात. समुद्राला जाते हे सगळ्यांना माहिती असतं, बरोबर की नाही? पण तरी सुद्धा त्याने त्याच्या वडिलांना तो प्रश्न विचारलेला आहे आणि त्यावर त्याच्या वडिलांनी दिलेला आहे की ही नदी मोठ्या नदीला मिळते आणि मोठी नदी शेवटी जाऊन समुद्राला मिळते. मग दुसऱ्या चित्रामध्ये त्याने असं दाखवलं की नेमका का प्रश्न विचारला आहेस तू हा, तर त्यावर तिसऱ्या चित्रामध्ये त्या मुलाने काय उत्तर दिलेलं आहे, तुमच्या स्कूटरची चावी त्या नदीमध्ये पडली म्हणून मी विचारतोय, आता ती चावी पण कदाचित समुद्राला जाईल असं त्या मुलाचे विचार आहेत. आता त्याच्याच पुढे आणखीन काही चित्र दिलेली आहेत बघा. या चित्रातील मजकूर पाहिला तर आपल्याला पटकन त्या व्यंगचित्रांच्या द्वारे काय सांगायचं आहे आपल्याला कळलेलं आहे, त्या अर्थाने हे उत्तम असं व्यंगचित्र आहे, नाही का? आणि पुढच्या चित्रामध्ये बघा, पुढचं जे चित्र आहे खाली दिलेलं
ते काय आणि त्याच्यामध्ये काय वेगळी अशी गंमत आहे ते बघायला मिळेल. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर याचे हे व्यंगचित्र आहे. चित्र पाहताना आपल्याला वाटतं की दोन वेगवेगळी चित्र आहेत, बरोबर की नाही? एकामध्ये लहान मुला एक त्या एकाच चित्रामध्ये एकीकडे लहान मुलगा मोठं वॉलियन घेऊन वाजवतोय आणि दुसरीकडे खूप मोठा अवाढव्य असलेला माणूस त्याच्या पण हातात वॉलियन आहे, पण ती कशी आहे, छोटी आहे, आणि ह्या छोट्या मुलाच्या हातात मोठी वॉलियन दाखवलेली आहे. एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस दाखवलेला आहे. एक पण भिंतीवर लावलेलं चित्र, ते चित्र आणि दोघांच्याही केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येतं की लहानपणी मोठे वॉलियन वाजवतो आहे आणि आता मोठा झाल्यावरती लहान वॉलियन वाजवतो आहे. लहान मुलांना म्हणजेच या चित्रातून काय घ्यायचंय की लहान मुलांना लहान असताना मोठ्या वस्तूंचं फार आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोलवर जात असतो आणि बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं असं या व्यंगचित्राला सांगायचं आहे. आपण जर बघितलं आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा बघितलं तर लहान मुलांना मोठी माणसं ज्या गोष्टी घेतात, ज्या वापरतात, त्याबद्दल त्यांचं फार आकर्षण असतं. लहान मुलं आपल्या वडिलांची ऑफिसची बॅग घेऊन फिरवतं कारण की त्याबद्दल त्या मुलांना फार आकर्षण असतं. तसंच या चित्रामध्ये दाखवलेलं आहे की लहान असताना लहान मुलांना मोठ्या वस्तूबद्दल जास्त आकर्षण असतं, त्याबद्दल जास्त आपुलकी वाटत असते. पण मोठं झाल्यानंतर जसं जसं वय वाढतं किंवा वाढत्या वयानुसार आपण लहानपणापासून जोपासलेला जो छंद असतो त्याकडे जर आपण बारीक निरीक्षण केलं तर आकाराचं आकर्षण जे असतं ते कुठेतरी कमी होत गेलेलं असतं. हा मजकूर ह्या चित्रातून या व्यंगचित्रकाराला द्यायचा असेल असं लेखकाला वाटत. एक मिनिट थांबा, मी पुढचं पेज शेअर करतो. आता हे हास्य चित्र बघा. चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्य चित्र काय काय जादू करता येते हे आपल्याला कळेल. त्याचं उदाहरण म्हणजे ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचं हे चित्र आहे. मुलाची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स, बूट पाहून लक्षात येतं की हा कदाचित स्काउट गाईडचा मुलगा असावा. त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तू अगदी तयार असतात. या चित्रामध्ये तो मुलगा बुटाच्या एकदम मध्यभागी किंवा त्या बुटाला खालच्या बाजूने काहीतरी घुसलेला आहे आणि तो ते काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्या काढण्याच्या नादात असलेला मुलगा असं ते वेडेवाकड चित्र काढलेलं आहे. शिवाय त्याचा चेहरा जर बघितला तर अगदी गुंतवून टाकणार आहे कारण की आपल्या चपलेमध्ये काहीतरी घुसलं की आपल्याला ते टोचत राहिलं की आपलं पूर्ण लक्ष त्या गोष्टीकडे जातं आणि असाच स्वतःला गुंतवून ठेवलेला तो मुलगा असं ते चित्र काढलेलं आहे. आता आपल्या लक्षात येईल की लहान मुलांचं चित्र काढताना त्या चित्राची किंवा त्या चित्राचा त्या चित्रातला लहान मुलाचा आकार हा महत्वाचा नसतो तर त्याच्या शरीरातल्या अवयव कशा पद्धतीने काढलेले आहेत, त्याचे आकार कशा पद्धतीचे आहेत, कुठल्या प्रमाणात लहान आहेत हे जास्त गरजेचं आहे. जर लहान मुलांचं चित्र काढताना डोकं मोठं काढलं, हातपाय लहान काढलं तर ते लहान मूल दिसेल का? दिसेल का? दिसेल का? हॅलो, ऐकायला येते का? नाही. काहीच ऐकायला
लहान मुलाचं चित्र काढलं आणि त्याचं डोकंच फक्त मोठं काढलं, हात पाय लहान काढले, तर आपल्याला कळेल का ते लहान मुलाचं चित्र आहे? पटकन आपण ओळखू का? जरी ते हास्य चित्र असलं तरी फक्त डोकं मोठं काढलं आणि बाकीचे अवयव जर लहान काढले तर त्यातून नाही कळणार. त्याच्यासाठी त्याचे इतर अवयव सुद्धा काढताना आपल्याला ते लहान असल्याप्रमाणे दाखवता आले पाहिजेल, किंवा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे सुद्धा काढताना जसं त्याची हातापायाची बोटं लहान काढली तर त्याची नख सुद्धा आपोआप लहान होतात, बरोबर की नाही? पण हातापायांचा आकार मोठा ठेवला तर त्या बोटांचा आकार सुद्धा, नखांचे आकार सुद्धा मोठे होतात. नाकाचा आणि ओठाचा आकार जर काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुव्या तशाच लहान किंवा एखाद्या रेषासारख्या असतात, लहान मुलांना दाढी मिशा नसतात, हे आपल्याला सांगायची गरज नाही. पण यापुढे व्यंगचित्र, हास्यचित्र किंवा ते काढताना किंवा त्याचं निरीक्षण करताना वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला किंवा समजायला मिळतात. आता एकंदरीत तुम्ही सगळी चित्र बघितली, त्या सगळ्या चित्रांमध्ये काय काय फरक आढळला तुम्हाला? प्रत्येक व्यंगचित्रकाराचं किंवा हास्यचित्रकाराचं चित्र सारखं होतं का? नाही नाही नाही. प्रत्येकाच्या चित्रामध्ये काही ना काही वेगळं असं नाविन्य होतं, बरोबर की नाही? पहिल्या चित्रामध्ये काय बघितलं आपण, कशा पद्धतीने चित्र काढलं होतं? एकतर ते रंगीत चित्र होतं, बरोबर की नाही? आणि अगदी रेखीव रेष, आणखीन काय, धड्यात नाही पुस्तकांमधलं होत, बरोबर की नाही? डिस्कनेक्ट झालं तर पुन्हा जॉईन व्हा. हा, अभ्यासाच्या पुस्तकात काढलेलं ते चित्र होतं, जाडसर रेषांनी काढलेलं होतं, बरोबर की नाही? दुसऱ्या चित्रामध्ये काय होत, दुसऱ्या व्यंगचित्रकारांनी काढलेलं चित्र, जोशींनी काढलेलं चित्र, त्याच्यामध्ये काय बदल होता? लवचिक होत, बारीक रेषांनी आणि पुसट रेषांनी असं काढलेलं होत, बरोबर की नाही? त्याच्या पुढच्या चित्रामध्ये हॅलो, बरोबर आता येतोय का? हो. प्रत्येक चित्रामध्ये काही ना काही फरक दाखवलेला आहे. प्रत्येक चित्रकाराची चित्र काढण्याची पद्धत वेगळी आहे, त्यातून दिलेला मजकूर वेगवेगळ्या पद्धतीचा आहे, बरोबर की नाही? त्यामुळे हास्य चित्र आणि व्यंगचित्र याच्यामध्ये बराचसा फरक आहे. दोघांच्याही व्याख्या आपल्याला दिलेल्या आहेत. नक्की हास्य चित्रकार हास्य चित्र कसं असतं आणि व्यंग चित्र कसं असतं? व्यंगचित्रामध्ये केवळ हसवण्याचा हेतू असतो आणि व्यंगचित्रातून वेगवेगळे गमतीदार विषय मांडलेले असतात. आणि हास्य चित्र काढणं ही सर्वात कठीण गोष्ट आहे. व्यंगचित्रकाराचे कौशल्य सुद्धा पणाला लागतं, त्याबरोबर मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे विनोद कसे निर्माण करावे हे पण व्यंगचित्रातील मुलं ती मुलांसारखी दिसतील का ही गोष्ट दाखवणं सुद्धा अवघड असतं. पण हास्य चित्र हे कसं असतं, सफाईदार रेषेने आणि गमतीदार पद्धतीने काढलेलं असतं. कळलं हास्य चित्र आणि व्यंगचित्रामधला फरक? हास्य चित्र कसं काढलेलं असतं? हास्य चित्र कसं काढलेलं असतं? आवाज येतोय का? हॅलो, हॅलो. हा मॅडम, चित्र असं काढलेलं असतं. कोण सांगेल आता मला हास्य चित्र आणि व्यंगचित्रामधला फरक? केवळ
रचना मुख्य हेतु असतो. हा केवळ हसणे हा मुख्य हेतू असतो. कशाचा? हास्यचित्र. हास्यचित्राचा. हास्यचित्राचा. आणि व्यंगचित्र? हास्याबरोबर काही गमतीदार विचार मांडलेला असतो. आणखीन कोण सांगेल? संदेश दिलेला असतो एक. कशामध्ये? व्यंगचित्रामध्ये. व्यंगचित्रामध्ये. आणि हास्यचित्र? हास्यासाठी असत. तन्वी हा सांग ना. हा सफाईदार रेषेने काढलेलं चित्र म्हणजे हास्यचित्र असत. बरोबर. आणि व्यंगचित्र हा आपल्याला हसवत पण केवळ हसवण एवढाच हेतू नसतो. बरोबर. पण सफाईदार रेषेने काढलेलं हे गमतीदार चित्र म्हणजेच हास्यचित्र असतं. बरोबर. आणि व्यंगचित्र हा हास्यचित्राचा पुढचा टप्पा असतो. व्यंगचित्रकारामध्ये फक्त हसवण्याचा हेतू नसतो तर त्यातून गमतीदार विचार मांडलेला असतो. कळला फरक? हो. सगळ्यांना समजलंय? समजलं. आणखीन कोणाला काढतंय का यातलं? प्रत्येक चित्रामध्ये काही ना काही त्या चित्रकाराने व्यंगचित्रकाराने काही ना काही त्या चित्रामध्ये काढलेले विचार आहेत किंवा काही चित्रांमधून लोकांपर्यंत काही गमतीदार विचार सांगितलेले. जसं तो फार खुश आहे आनंदी मध्ये एकदम उमेदीने केस कापतोय पण तो त्याच्याच विरुद्ध तो लहान मुलगा जो आहे तो कशा पद्धतीने बसलेला आहे वैतागलेला आणि कंटाळलेला असा बसलेला आहे. त्याच्या पुढे काय दाखवलेलं आहे? एक चित्र मालिका दाखवली आहे ज्याच्यामध्ये वडील आणि लहान मुलाचा संवाद दाखवलेला आहे. लहान मुलगा आपल्या वडिलांना एक प्रश्न विचारतो आणि त्याचे उत्तर त्याचे वडील अगदी उत्साहाने देतात. पण पुढच्या चित्रामध्ये तो लहान मुलगा आपल्या वडिलांना सांगतो की त्यांच्या स्कूटरची चावी नदीत पडली म्हणून ती नदी कुठे जाते हा त्याला प्रश्न पडलेला असतो. मग त्याच्यामधून त्या लहान मुलाचा निरागसपणा आणि खोडकरपणा हे दाखवलेला आहे. त्याच्या पुढच्या चित्रामध्ये एकच चित्र आहे पण त्याच्यामध्ये दोन वेगवेगळी माणसं दाखवले. एक लहान मुलगा दाखवलाय जो स्टूलावरती उभं राहून मोठ असं व्हॉलियन वाजवत आणि त्याच्याच बाजूला एक भला मोठा मुलगा दाखवलाय किंवा तोच मुलगा मोठा झालेला दाखवलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये लहान व्हॉलियन आहे. त्या दोन्ही चित्रांमध्ये जर आपण विचार केला की नक्की असं का काढलं असेल त्या व्यंगचित्राने चित्रकाराने मग त्यातून आपल्याला असं समजतं की लहान मुलांना मोठ्या वस्तूंचं फार आकर्षण असतं पण आपण जसं जसं मोठे होत जातो तसं आकाराचं आकर्षण कमी होतं पण आपला लहानपणापासून जोपासलेला छंद असतो तो आपला तसाच राहिलेला असतो. फक्त आकाराचं जे आकर्षण असतं ते कमी झालेलं असतं. म्हणजे या सगळ्या लेखक चित्रकारांनी व्यंगचित्रकारांची जी चित्र काढलेली आहेत त्याच्यातून प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत आपल्याला कळून येते. बरोबर की नाही? येते की नाही? मग याच्यावरून आपल्याला असं कळतं की चित्र काढताना नुसतं चित्र काढायचं नसतं तर त्यातून त्या चित्राचे हावभाव किंवा व्यंगचित्र काढताना व्यंगचित्रकार त्यातील हावभाव बारकावे हे सगळं दाखवतात. त्यातूनच हास्य निर्माण किंवा विनोद निर्माण होत असतो. मग लहान मुलांचं चित्र काढताना त्याच्या हातापायाची बोठ त्याची नख हात पाय लहान काढले की त्याची नख आपोआपच लहान होतात. नाकांचा आणि ओठांचा किंवा चेहऱ्याचा आकार लहान काढला की त्याच्या भुव्या मोठा काढला तर चांगला दिसेल का? नाही दिसणार. त्या भुव्या सुद्धा लहानच काढता आल्या पाहिजे. लहान मुलांना दाढी मिशी नसतात मग ते काढताना सुद्धा आपण त्याचा विचार केला पाहिजे. व्यंगचित्र बघताना किंवा काढताना
बारीक बारीक गोष्टींची नोंद घेणं गरजेचं असतं. बरोबर की नाही? आता मी काही प्रश्न विचारते. धडा समजले ना सगळ्यांना? काय डाऊट नाही ना? हो समजलंय. आता मला सांगा, लहान मुलांची व्यंगचित्रे काढताना किंवा बघताना कोणत्या गोष्टींची नोंद घ्यायला हवी? लहान मुलांची व्यंगचित्रे काढताना किंवा बघताना आपण कोणत्या गोष्टींची नोंद घेऊ? काढताना कुठले बारकावे आपण लक्षात घेतले पाहिजे किंवा बघताना त्याचं निरीक्षण करताना कोणत्या गोष्टींची आपण नोंद ठेवायला हवी? लहान बोरांना दाढी मिशी नसते. बरोबर. आणखीन त्यांचे हात पाय नाक डोळे लहान काढायला लागतात. बरोबर. आणखीन आणखीन काय? ते चित्र आकाराने लहान असतात. चित्र आकाराने लहान असतात पण तरी सुद्धा आपण कसली म्हणजे काढताना आणखीन काय बारकावे पाहायला हवेत? कोण सांगेल? त्याचे एक्सप्रेशन तसेच पाहिजेत लहान पोरांसारखे. हा, हावभाव सुद्धा लहान असले लहान मुलांसारखेच असले पाहिजे. पण आपण ती चित्र काढताना त्यांच्या अवयवांपेक्षा सुद्धा शरीराचे म्हणजे त्याचं शरीर मोठं आणि अवयव लहान काढले तर ते चांगलं दिसेल का? नाही दिसणार. लहान मुलांच्या अवयवांचा आकार त्यांच्या शरीराच्या आकारापेक्षा लहान असले पाहिजे. डोकं मोठं काढलं किंवा डोकं लहान काढलं आणि हातपाय मोठे काढले तर ते चांगलं दिसणार नाही. जरी व्यंगचित्र असलं तरी सुद्धा ते चांगलं दिसणार नाही. डोक्याच्या आकारापेक्षा हातपाय हे कसे असले पाहिजे? लहान असले पाहिजे. बरोबर ना? व्यंगचित्राची वैशिष्ट्ये कोण सांगेल? व्यंगचित्राची वैशिष्ट्ये कोण सांगेल? काय असतं व्यंगचित्रांमध्ये महत्वाचं असं? संदेश दिलेला असतो. काय? संदेश दिलेला असतो. हा, म्हणजे गमतीदार विचार मांडलेला असतो. आणखीन आणखीन काय असतं व्यंगचित्रामध्ये? कोण सांगेल आणखीन काय असतं? व्यंगचित्र हे फक्त हसवण्यासाठी असतं का? नाही. हा, त्यातून काहीतरी संदेश दिलेला असतो आपल्याला. बरोबर की नाही? आणखीन आणखीन काय असेल? सगळ्यात सोपं व्यंगचित्र हे हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे. पहिला टप्पा हास्यचित्र, जसं प्री प्रायमरी आणि प्रायमरी. प्री प्रायमरी मध्ये फक्त थोडा अभ्यास असतो, प्रायमरी मध्ये त्याच्यापेक्षा जास्त असतो. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक, हो की नाही? जसं हास्य चित्रामध्ये फक्त हास्यच असतं दाखवलेलं, पण त्याचा पुढचा टप्पा म्हणजे व्यंगचित्र. व्यंगचित्रामध्ये हास्य सुद्धा असतं आणि त्याच्याबरोबर गमतीशीर विचार सुद्धा मांडलेले असतात आणि आपल्याला काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न केलेला असतो व्यंगचित्राने. बरोबर. आता मला सांगा, कार्टून्सला मराठीमध्ये काय म्हणतात? कार्टून्सला मराठीमध्ये काय म्हणतात?
व्यंगचित्र किंवा हास्यचित्र. बरोबर. हास्यचित्र म्हणजे काय? हास्यचित्र म्हणजे काय? सफाईदार रेषांनी काढलेले गमतीदार चित्र. हास्य चित्र म्हणजे काय? कोण घेईल? अरे ते फक्त प्रश्न फिरून विचारलेला असतो. उत्तर एकच आहे, फक्त काही प्रश्न फिरून विचारलेले जातात थोडेफार, म्हणून तुम्ही कन्फ्यूज होता. कोण सांगेल? हा सांग तन्वी. सफाईदार रेषाने काढलेलं गमतीचार चित्र म्हणजे हास्यचित्र. हा बरं, आता कुणाला या धड्यामध्ये काय डाऊट आहे? नाही. नक्की? हो. सगळ्यांना समजलं धडा? सगळ्यांना समजलं धडा? या धड्यावरती एक प्रश्न मी देते तो सगळ्यांनी. एक तर धडा पहिल्यांदा अगोदर वाचायचा आहे. धड्यामध्ये न समजण्यासारखं असं काही नाही, खूप सोपा आहे धडा. तो फक्त व्यंगचित्र आणि हास्यचित्र यातील फक्त फरक सांगितलेला आहे. तो प्रत्येक व्यंगचित्रकाराने कशा प्रकारे मांडलेला आहे हे फक्त या धड्यामध्ये सांगितलेलं आहे. मग या धड्यामध्ये एक प्रश्न देते तो तुम्ही लिहायचे, स्वमत लिहायचे हा, आणि स्वतःचे विचार मांडायचे त्याच्यामध्ये. सगळं धड तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मांडायचे. मॅडम तुम्ही व्यंगचित्र, मी प्रश्न सांगते तुम्ही उत्तर लिहायचं नंतर. लिहा, प्रश्न लिहा फक्त. व्यंगचित्र रेखाटणे व्यंगचित्र रेखाटणे ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते यावर तुमचे विचार लिहा. प्रश्न पुन्हा एकदा सांगते बघा. व्यंगचित्र रेखाटणे ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते यावर तुमचे विचार लिहा. एवढा एकच प्रश्न लिहायचा आहे सगळ्यांनी. आता लिहायचं मॅडम. हा मी एक एंड करते, तुम्ही लिहा आणि मला लिहिलेल्या उत्तराचे फोटो पाठवा. कळलं सगळ्यांना? स्वाध्याय नाही सोडवायचा, हा एकच प्रश्न सोडवा. ठीक आहे, सगळ्यांनी लिहायचे. स्वमत आहे, स्वतःचे विचार मांडायचे त्याच्यामध्ये कि व्यंगचित्र कसं रेखाटायला. रेखाटणे म्हणजेच काढणे, आणि ती कला स्वतःमध्ये येण्यासाठी कुठल्या गुणांची आवश्यकता असते हा प्रश्न विचारलेला आहे. कळलं? चला मी एंड करते, उत्तर लिहा आणि मला फोटो पाठवा. Subscribe to our YouTube channel and click the bell icon to never miss any new updates.